गुड आफ्टरनून। मैं स्क्रीन शेयर करते, मला सांग स्क्रीन विजिबल आहे का? यस स्क्रीन दिसते? टीचर, ओके यस टीचर। ओके। तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन। आज आपण न्यू लेसन स्टार्ट करूया, लेसन नंबर 12, वर्क वी डू। ओके, तर आपण कुठले कुठले कामं, आपल्या आजूबाजूची लोक कुठली कुठली कामं करतात ते या लेसन मध्ये सांगितलेलं आहे। ओके, माझा आवाज येतोय? यस टीचर। ओके, तर इथे बघ, पिक्चर दाखवलेला आहे, पिक्चर दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुला डिफरंट डिफरंट म्हणजे वेगवेगळी माणसं वेगवेगळी काम करताना, स्वतःची कामं करताना दिसतील, तर त्याच्याबद्दलच या लेसन मध्ये सांगितलंय, ते आपण बघूया। हो लाईक अदर डेज बलबीर रीच द टी स्टॉल आफ्टर हिज ब्रेकफास्ट। तर रोजच्या प्रमाणे जो बलबीर आहे तो त्याच्या टी स्टॉल, त्याचं चहाचं दुकान होतं, त्याच्यावर तो त्याचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर तो तिथे गेला, दुकानावर गेला। हिज ब्रदर सतविंदर हु हॅड कम फ्रॉम द विलेज वॉज ऑल्सो विथ देम हिम। आणि त्याचा जो भाऊ होता सतविंदर, तो गावाकडून आला होता, तर तो सुद्धा त्याच्यासोबत कुठे गेला? त्या चहाच्या स्टॉल वर गेला। ओके द वर्कर ऍट द टी स्टॉल गेव हिम अ कप ऑफ टी अँड सेड हेअर इज अ टुडेज न्यूज पेपर। मग त्याच्या भावासोबत बलबीर, त्याचा जो भाऊ आहे त्याला घेऊन गेला त्याच्या टी स्टॉल वर, आणि त्यांच्या टी स्टॉल वर एक वर्कर होता काम करणारा। ओके, तर त्यांनी काय केलं, त्यांना इथे बघ तुला दिसतंय, चहा दिला कप मध्ये, टी दिला आणि न्यूज पेपर सुद्धा दिला त्यांना वाचायला। ओके, इथे पिक्चर मध्ये दिसतंय ना? यस टीचर। यस। हाऊ डू यू स्पेंड युअर होल डे सिटिंग हिअर, डोंट यू गेट बोर, आस्क सतविंदर। त्याचा जो भाऊ होता गावाकडून आलेला सतविंदर, तर त्यांनी त्याला क्वेश्चन विचारला, कोणाला? बलबीरला, कि तुझा पूर्ण दिवस कसा काय जातो इथे बसून, तुला बोर होत नाही का, असं त्याने विचारलं। ओ नो, वन डज नॉट रिअलाइज हाऊ द टाइम फ्लाईज। तर तो बोलतो नाही नाही मला तर कळत सुद्धा नाही की टाइम कसा जातो। लुक ऍट दॅट ग्रुप ऑफ चिल्ड्रन, ऍज युजुअल दे आर लेट फॉर स्कूल, एव्हरी वन इज रनिंग। बघा, मग त्याला तो काय करतो, तो बोलतो की नाही मला काहीच इथे बोर नाही होत, इथे मला उलट कळत नाही की माझा दिवस कसा जातो। आणि तू हे बघतोय का, इथे जी मुलं धावत येत आहेत, त्या मुलांचा जो ग्रुप आहे त्यांच्याकडे बघतोयस का, ते नेहमीप्रमाणे आज सुद्धा काय झालंय, स्कूलला जायला लेट झालेले आहेत, आणि सगळेजण म्हणून काय होतात, धावतायत। बघा, इथे दिसतंय स्कूलमध्ये जाताना, पळतायत ना सगळेजण। यस टीचर। हा, ओ इट सीम्स द टीचर इज ऑल्सो लेट टुडे, ओ इट सीम्स हर सॅन्डल हॅज ब्रोकन। तर तो काय बोलते, त्यांना सगळं माहितीये, तो रोज त्याचं ते टी स्टॉल आहे ना, तो तिथेच असतो, त्याला माहितीये की या टीचर कोण आहेत। ओके, तर मग तो बोलतो की आज वाटतं या टीचर, जे टीचर आहे स्कूलच्या, त्यांना सुद्धा लेट झालेला आहे, कारण त्यांची वाटतंय चप्पल तुटली आहे। शी इज गोइंग टू जग्गू भाई टू गेट इट रिपेअर, इट इज अ गुड फॉर हिम, ही विल गेट सम मनी अर्ली इन द मॉर्निंग। मग तो काय बोलतोय, इथे जो कॉबलर बसलेला आहे चप्पल शिवणारा, त्या आता त्यांच्याकडे घेऊन गेला त्याच्या चप्पल ठीक करायला, आणि तो बोलते की बरं झालं, सकाळ सकाळ त्याची जो आहे जग्गू भाई, त्यांची काय झाली, बोनस सुद्धा झाली, सकाळ सकाळ त्याला पैसे भेटले। नेक्स्ट, चंपा इज सिटिंग देअर विथ हर बास्केट फुल ऑफ फ्लावर्स, द लेडी वर्किंग इन द पोस्ट ऑफिस बाय फ्लावर फ्रॉम हर एव्हरी डे। बघा, आता त्याचा जो स्टील टी स्टॉल आहे तिथेच बघ, एक लेडी बसलेली आहे, ती फ्लावर्स विकते, बास्केट मध्ये बसली ना, बास्केट घेऊन बसली आहे, ती फ्लावर्स विकते। आणि जी पोस्ट ऑफिस मध्ये एक जी लेडी आहे ती काम करते, ती रोज त्या तिच्याकडून फ्लावर्स काय करते, विकत घेते, असं त्यांनी सांगितलंय। द कन्स्ट्रक्शन वर्क हॅज स्टार्टेड अगेन, द ट्रक इज ब्रिंगिंग मटेरियल, द वर्कर्स विल अगेन बी बिझी द होल डे। आता त्याच्या टी स्टॉलच्या समोरच काय कन्स्ट्रक्शन चालू आहे, कन्स्ट्रक्शन म्हणजे रोडचं वगैरे कन्स्ट्रक्शन आहे, तर घराचं वगैरे बघ इथे चालू आहे। तर तो बोलतोय की आज सुद्धा कन्स्ट्रक्शन चालू आहे, ट्रक आलेला आहे माल भरून। ओके, आणि जे वर्कर्स आहेत ते सुद्धा खूप बिझी आहेत, दिसतंय इथे पिक्चर मध्ये। ओके त्याच्यानंतर काय सांगितलं, लुक देअर द डॉक्टर अँड नर्स एंटरिंग द हॉस्पिटल टुगेदर। आता तो काय बोलतोय की सतविंदरला
बघायचं जे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि कोण नर्स सुद्धा चाललेले आहेत, त्यांच्या कामासाठी ते चाललेले कामावर चाललेले. सी रुमा राम रामुलू विथ हिज फ्रूट कार्ट, दिस डेज ही ऑल्सो ब्रिंग चिन्नम्मा विथ हिम. चिन्नम्मा रन्स अराउंड डिलिव्हर्स फ्रूट्स अँड कलेक्ट मनी. आता इथं जो रामुलू आहे त्याचं काय आहे, हातगाडी आहे कशाची, फ्रूट्सची. बघितलं दिसतंय ना, हाय राम हो रामुलू, तर त्याची ती फ्रुट्सची काय गाडी आहे. ओके, तो रोज फ्रुट्स विकायला येतो आणि तो बोलतो आजकाल त्याच्यासोबत चिन्नम्मा जी मुलगी आहे त्याची मुलगी असेल ती सुद्धा येते असं त्याने सांगितलं. आणि ती काय करते, फ्रुट्स सगळ्यांना डिलिव्हर करते, ज्यांना फ्रुट्स पाहिजे त्यांना देते आणि त्यांच्याकडनं पैसे कलेक्ट करते, त्याला हेल्प करते. ओके नानू द बार्बर हॅज लेड आउट हिज शॉप, बट हुम वी विल ही शेव. जसं नानू आहे त्याचं बार्बरचं शॉप आहे, म्हणजे काय केस कापण्याचं. ओके, बार्बरचं शॉप इथे बघा, इथे झाडाखाली बसलाय ना हा जो नानू आहे, तो त्याचा बार्बरचं म्हणजे शेविंग वगैरे करायचं, दाढी वगैरे करायचं हे आहे. तर तो बोलतो की आज आता मला बघायचंय कोण पहिले शेविंग करायला येते नानूकडे. राईट इन द मिडल ऑफ द क्रॉसिंग स्टँड इकबाल सिंग. थ्रू आउट द डे ही ब्लोज हिज विसल अँड कीप शाउटिंग, मूव युअर व्हेइकल फ्रॉम हेअर. वी वी हे हॅव यू नॉट हर्ड मी, टेक द कार्ट अवे. आता इथं तो बोलतोय की क्रॉस जो रोड आहे त्याच्या मध्ये कोण आहे, इकबाल सिंग आहे. तो कोण आहे, ट्रॅफिक पोलीस आहे. इथे दिसतोय ना, तो काय करतो, हो सगळ्या ज्या कार्स वगैरे येतो त्यांना डायरेक्शन दाखवतो. कुठल्या ट्रॅफिक पोलीसचं काम माहितीये तुला, की कार्सला डायरेक्शन दाखवायचं. ओके, तर तो शिट्टी वाजून प्रत्येकाला डायरेक्शन दाखवतो. जे कोणी रस्त्याच्या मध्ये वगैरे चालत असेल तर त्यांना तो साईडला करतो. ओके, सेइंग दिस बलबीर पुट डाउन हिज एम्प्टी कप अँड वॉक टू नियर बाय शॉप. आणि मग काय केलं, हे सगळं सांगता सांगता त्यांचा चहा संपला, त्यांनी कप खाली ठेवला आणि तो त्याच्या शॉप मध्ये निघून गेला. ओके, कळालं. ओके तर त्यामध्ये तुम्हाला, तुला सगळे जे जे वेगळे वेगळे जे पीपल्स आहेत, ते वेगळे वेगळे त्यांची ऍक्टिव्हिटी करतात, त्यांचं काम करतात, त्यांचं वर्क करतात, ते त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण बघूया क्वेश्चन आन्सर. लुक लुक केअरफुली ऍट द पिक्चर अँड राईट व्हॉट वर्क इज बिंग डन बाय डिफरंट पीपल. तर आपल्याला जे वरती दिलेले पिक्चर आहे ते बघायचंय आणि त्याच्यामध्ये जी लोक आहेत, वेगवेगळी लोक ती वेगवेगळी कुठली कामं करतात ते लिहायचंय. ओके, तर बघ पिक्चर मध्ये कुठली कुठली कामं करतायत. प्लंबर, बार्बर, वर्कर, टीचर, हा पण यस, पण सांगायचं आपल्याला कसं आन्सर सांगणार तू. पहिले सांगणार बघ, पहिले काय सांगणार, चिल्ड्रन्स रनिंग टुवर्ड्स द स्कूल. पहिले त्यांनी काय सांगितलं, सगळे चिल्ड्रन्स कुठे जातात, शाळेला लेट झालंय ना त्यांना स्कूलला, तर ते स्कूलकडे धावतायत. हे एक वर्क सांगू शकतो, चिल्ड्रन रनिंग टुवर्ड्स द स्कूल. नंतर फोर पीपल वर्किंग ऑन कन्स्ट्रक्शन ऑफ ए बिल्डिंग. आता हे जे चार लोक आहेत ते बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतायत. नंतर टीचर हा असं पण येईल ना, डॉक्टर इज गोइंग टू हॉस्पिटल, चिल्ड्रन हा आर गोइंग स्कूल. यस यस, अ वुमेन गोइंग टू टुवर्ड्स द पोस्ट ऑफिस. ही जी वुमेन आहे ती हॉस्पिटल कडे चालली, सॉरी हाँ, पोस्ट ऑफिस मध्ये चालली. अ मॅन कॉफी इज सेलिंग टी ऍट द टी स्टॉल. आता हा टी स्टॉल मध्ये हा मॅन काय करतोय, टी तो विकतोय. ओके, नंतर सम किड्स आर प्लेइंग अंडर द ट्री. आता इथं काही मुलं ती झाडाखाली खेळत आहेत. द वेंडर सेलिंग वॉटरमेलन्स, हा जो वेंडर आहे फळवाला तो काय करतोय, वॉटरमेलन्स विकतोय. हे सगळं लिहू शकतेस. ओके नेक्स्ट, व्हॉट काइंड ऑफ वर्क डू पीपल इन युअर नेबरहुड डू, नेम एनी फाईव्ह, व्हॉट आर दीज वर्कर्स कॉल्ड. आता तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत ती काय कामं करतात ते तुम्हाला लिहायचं, आणि त्या वर्कर्सला आपण काय बोलतो, त्यांना काय बोलतो, कुठलं वर्क करतात आणि त्यांना काय बोलतो. जसं इथे दिलंय रिपेअर कार्स अँड स्कूटर, त्यांना आपण मेकॅनिक बोलतो. तसं ट्राइंग पेशंट डॉक्टर, सेलिंग फ्रूट्स फ्रूट सेलर, कुकिंग फूड
सेलिंग टाइम इन अ शॉप, शॉप पिकर, बिल्डिंग अ हाउस, मेसन। हाँ, कंस्ट्रक्ट द बिल्डिंग एंड हाउस, मेसॉन, एजुकेट स्टूडेंट, टीचर, हे सुद्धा येऊ शकते. नंतर ओके सेल द मिल्क, मिल्क मॅन येऊ शकतं ना. हो अँड सेल द फ्रूट ऑन द पुश कार्ड, जे हातगाडीवर सेल फ्रूट विकतात ना, फ्रूट सेलर. ओके, हे ओके सगळं लिहू शकते. नेक्स्ट, इन द पिक्चर ऑन द फर्स्ट पेज ऑफ दिस लेसन सम बिल्डिंग्स हॅव बीन शोन. इन दिस बिलो पुट अ रेड ऑन द नेम्स ऑफ दिस बिल्डिंग अँड ऑल्सो पुट ग्रीन और येलो ऑन द नेम्स ऑफ द दोज बिल्डिंग दॅट आर नॉट युअर, नॉट दॅट आर युअर इन नेबरहूड. आता जे वरती पिक्चर मध्ये जे जे बिल्डिंग म्हणजे पोस्ट ऑफिस दाखवलं तिथं आपण रेड करायचं, जे जे पिक्चर मध्ये दाखवलं त्याला रेड करायचं, आणि मग नंतर तुमच्या आजूबाजूला जे काही आहे त्यांना ग्रीन किंवा येल्लो करायचं. ओके, कळलं? जसं पोस्ट ऑफिस पिक्चर मध्ये दाखवलंय ना त्याला रेड करणार सर्कल, हॉस्पिटल दाखवलंय त्याला हॉस्पिटल, रेड करणार. टेम्पल अँड स्कूल। हाँ, टेम्पल नाही दाखवलंय, टेम्पल पिक्चर मध्ये नाही दाखवलंय, ओनली पोस्ट ऑफिस, हॉस्पिटल आणि स्कूलच दाखवलंय. ओके, आणि बाकीचे आणि जे जे तुझ्या घराच्या साईडला वगैरे आहे ते तू त्याला काय करायचंय, तुला ग्रीन कलरनी नाही तर येल्लो कलरनी मार्क करायचंय. ओके कळलं? ओके टीचर। नेक्स्ट, राईट द नेम्स ऑफ एनी फाईव्ह बिल्डिंग्स अँड द वर्क डन इन देम. आता तुम्हाला बिल्डिंगची नावं लिहायची आणि त्याच्यात कुठलं वर्क केलं जातं, जसं हॉस्पिटल मध्ये काय केलं जातं, ट्रीटमेंट ऑफ पेशंट अँड वॅक्सिनेशन ऑफ चिल्ड्रन. तसं अजून कुठले पोस्ट ऑफिस येऊ शकतं, पोस्ट ऑफिस मध्ये काय करू शकतो आपण, कलेक्ट अँड डिलिव्हर द लेटर्स फ्रॉम फ्रॉम अँड टू द पीपल रिस्पेक्टिवली. टीचर बँक ड्रॉपिंग एंड विदड्रॉ ऑफ विड्रॉल, मनी, यस, विड्रॉ मनी, स्कूल, चिल्ड्रन स्टडी, हॉटेल, एजुकेटेड एजुकेट द स्टूडेंट, हॉटेलमध्ये, हॉटेलमध्ये, स्टे एंड ईट. यस, प्रोविजन ऑफ फूड अँड स्टे फॅसिलिटी. ओके, ओके इन द पिक्चर यू शो मेनी पीपल वर्क टुगेदर टू अ बिल्डिंग, बिल्ड अ न्यू बिल्डिंग. स्कूल इज ऑल्सो वन सच अ प्लेस वेअर मेनी पीपल वर्क. ओके, आता आपण बघितलं की चित्रामध्ये एक बिल्डिंग बनवण्यासाठी खूप सारे वर्कर तिथे काम करतात, जसं स्कूलमध्ये सुद्धा खूप सारे काम करत असतात. ओके, तर राईट व्हॉट वर्क इज डन इन द स्कूल, कुठलं कुठलं काम स्कूलमध्ये होतं, काय काय काम केलं जातं. Following words for done in the school, children study, teacher teach, everyone does morning prayer, children playing different games, children singing and dancing. ओके, आणि नेक्स्ट दिले, आर देअर एनी चिल्ड्रन इन द पिक्चर हु आर नॉट गोइंग टू स्कूल, व्हॉट आर दे डूइंग. आता ते पिक्चर मध्ये जे काही चिल्ड्रन दाखवले ते स्कूल मध्ये नाही जात आहेत, ते काय करतायत, One दाखवलंय children का. is, हाँ, yes, one children is selling tea in the kettle, so children सर्विंग are सर्विंग टी, एक जो आहे चिल्ड्रन तो सर्विंग करतोय टीची, म्हणजे टी ते सर्व करतोय टी स्टॉल वर, some children are playing. अंडर द ट्री. Okay. नेक्स्ट, नेक्स्ट काय दिलंय, हाउस होल्ड वर्क, दीपाली इज ऑल्सो गुड वन सच अ गर्ल हु डज नॉट गो टू स्कूल. लेट अस रीड अबाउट, आता ही दीपाली नावाची मुलगी ती सुद्धा स्कूलमध्ये जात नाहीये, तिच्याबद्दल काय दिलेलं आहे आपण स्टोरी वाचूया. दीपाली इज द ओके एल्डेस्ट चाइल्ड इन हर फॅमिली, तर दीपाली ही सगळ्या त्यांच्या घरामध्ये मोठी मुलगी आहे. हर फादर सेल्स वेजिटेबल, तिचे बाबा वेजिटेबल्स विकतात. ही लिव्स फॉर द मंडी व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग. हर मदर वॉशेस युटेन्सिल इन सम हाउसेस, शी ऑल्सो लिव्स द वर्क फॉर लिव्स द फॉर अ वर्क अर्ली इन द मॉर्निंग. तर तिचे पप्पा, तिचे वडील आहेत, ते सकाळी सकाळी मंडीवर जातात भाजी विकायला.
तिची आई सुद्धा बाकीच्यांच्या घरची भांडी वगैरे घासते आणि ती सुद्धा सकाळी कामासाठी बाहेर जाते. ओके, दीपाली कुक्स फूड फॉर हर ब्रदर अँड सिस्टर. आणि तिची जी दीपाली आहे तिची आई सकाळी जाते काम करायला, लोकांची भांडी घासायला. ओके, आणि दीपाली रोज काय करते, घरामध्ये जेवण बनवते तिच्या भावासाठी, बहिणीसाठी. शी क्लीन्स द हाऊस अँड ऑल्सो वॉशेस द युटेन्सिल. शी इज व्हेरी फॉन्ड ऑफ लिसनिंग टू द रेडिओ. शी लिसन द सॉन्ग्स वाईल शी वर्क. आफ्टर फिनिशिंग द वर्क ऍट होम शी गोज टू द लिव हर ब्रदर विथ देअर फादर. शी देन टेक्स हर यंगर सिस्टर सुमन अँड शैला टू स्कूल. बघा, तर ती काय करते, तिला रेडिओवर गाणे ऐकायला खूप आवडतात. ओके, तर ती काम करताना सुद्धा गाणे ऐकत असते. आणि ती सगळं काम तिचं झाल्यानंतर ती काय करते, तिच्या छोट्या भावाला तिच्या पप्पांजवळ सोडते आणि नंतर मग तिच्या छोट्या बहिणीला घेऊन येते आणि शाळेमध्ये सोडते. आफ्टर दॅट दीपाली ओके हेल्प्स हर मदर इन हर वर्क. नंतर ती तिची तिच्या मम्मीला मदत करते कामामध्ये. इन द आफ्टरनून शी ब्रिंग्स हर ब्रदर अँड सिस्टर बॅक होम. परत शाळेतून त्यांना घरी सुद्धा आणायचं काम कोण करतं, दीपालीच करते. इन द इव्हिनिंग शी प्लेज विथ अदर चिल्ड्रन्स इन द नेबरहूड. संध्याकाळी ती दुसऱ्या मुलांसोबत साईडला राहत असते, त्यांच्यासोबत खेळते. हर मदर कम्स होम लेट इन द इव्हिनिंग. दीपाली हेल्प्स हर मदर कुक डिनर फॉर फॅमिली. हर फादर कम्स होम व्हेरी लेट ॲट नाईट. मग रात्री तिची मम्मी सगळ्यांचं काम करून आल्यानंतर येते. मग ती तिच्या मम्मीला सुद्धा हेल्प करते जेवण बनवण्यासाठी आणि तिचे वडील खूप रात्री येतात, लेट होतं त्यांना. ॲट नाईट दीपाली लव्स टू लाय इन द बे इन बेड अँड रीड हर सिस्टर स्कूल बुक. तर रात्री काय करते, झोपायच्या टायमाला तिला तिच्या जी सिस्टर आहे बहिणीची पुस्तके, शाळेतली पुस्तकं वाचायला खूप आवडतात. शी हॅज स्टडीड अप टू क्लास 3. आणि जी दीपाली ती तिसऱ्या क्लास पर्यंत शिकलेली आहे. ओके, थर्ड स्टँडर्ड पर्यंत. 3 इयर्स बॅक वेन हर लिटिल ब्रदर वॉज बॉर्न शी हॅड टू स्टे बॅक होम टू टेक केअर ऑफ हिम. शी कुड नॉट स्टडी एनी मोर. शी फील्स दॅट रीडिंग बुक्स हेल्प्स हर टू रिलॅक्स. नाव शी इज बॅक टू स्कूल अँड गोज रेग्युलरली. बघा काय सांगितलं, 3 वर्षापूर्वी तिचा छोटा भाऊ जेव्हा जन्माला आला तर त्याची काळजी घेण्यासाठी तिला तिची शाळा सोडायला लागली. ओके, ती नंतर शिकू शकली नाही आणि म्हणून ती काय करते, पुस्तकं वाचून स्वतःला रिलॅक्स करते. पण आता ती शाळेमध्ये जाते रोज. ओके, कळालं? कळालं का? येस टीचर. ओके, आता काय क्वेश्चन आन्सर्स दिलेत. व्हॉट वर्क डज दीपाली डू इन हर ओन हाऊस. तिच्या घरामध्ये ती काय काय काम करते दीपाली? दीपाली डू फॉलोइंग वर्क इन ओन हाउस, क्लीन हाउस, वॉश, स्टेज, लिसन रेडियो, टेक केयर ब्रदर एंड सिस्टर टू स्कूल, हेल्प हर मदर कुक फूड. ओके, डू यू ऑल्सो डू हाउस होल्ड वर्क? इफ येस वॉट. तुम्ही सुद्धा घरी काम करता का, घराची आणि कुठलं करता? येस, आय हॅव माय पॅरेंट्स इन सम हाऊसहोल्ड वर्क. आय हेल्प देम इन क्लीनिंग अँड इन अरेंजिंग थिंग्स. असं पण देऊ शकते, येस आय हेल्प माय मदर इन अरेंजिंग थिंग्स प्रॉपरली ऍट होम. समटाइम्स आय ऑल्सो चॉप द वेजिटेबल्स. ओके, ओके. बिसाइड्स हाउस होल्ड वर्क डू यू डू एनी अदर वर्क ऍट होम? इफ येस वॉट. घराची कामं सोडून अजून कुठली कामं करता का तुम्ही? बिझनेस होल वर्क आय डू नॉट डू एनी अदर वर्क ऍट होम. ओके, नेक्स्ट काय दिलंय, गिवन बिलो सम डेली ऍक्टिव्हिटीज शोन ऑन द फेस ऑफ द क्लॉक ऍट वॉट टाइम यू डू. ओके, आता तुला इथे सांगायचं, तू सकाळी किती वाजता उठते, किती वाजता स्कूलला जाते, घरी कधी येते, त्याच्यामध्ये ड्रॉ करायचं. ओके, करता येईल तुला? येस टीचर, होमवर्क मध्ये पण काढायचे. हा. नेक्स्ट, विच ऑफ युअर फॅमिली मेंबर्स डू हाऊस होल्ड वर्क? व्हॉट वर्क डू दे डू? तर तुझ्या घरातले फॅमिली मेंबर्स कुठले कुठले कामं करतात, कोण कोण काम करतं फॅमिली मेंबर्स मध्ये आणि कोण कोण काय काम करतं ते सांगायचंय.
कुक फूड, ब्रदर सिस्टर हेल्प मदर की होल्डिंग वर, ब्रदर ग्रीन वेजिटेबल एंड अदर टाइम्स फॉर मार्केट, फादर गोइंग टू वर टू जर्मनी, ओके, तर त्याच्यामध्ये विच ऑफ युअर फॅमिली मेंबर्स वर्क टू अर्न मनी, म्हणजे घरामध्ये पैसा कमवण्यासाठी कुठले फॅमिली मेंबर्स बाहेर काम करतात, तर त्याच्यामध्ये फादर येईल. फादर काय काम करतात ते लिहायचंय, ग्रँड फादर जर काय करत असतील ते करायचे. ओके, ओके नेक्स्ट, विच ऑफ युअर फॅमिली मेंबर्स डू वर्क बट डू नॉट गेट मनी फॉर इट, असे तुमच्या घरातले कुठले म्हणजे मेंबर आहेत ते काम करतात पण त्यांना काही पैसे वगैरे भेटत नाही. माय मदर डू ऑल द हाउस होल्ड वर्क बट शी डू नॉट गेट मनी फॉर इट, माय ब्रदर ब्रिंग्स डिफरेंट इट फ्रॉम मार्केट बट He does not get money for it. ओके, फाइंड आउट फ्रॉम युअर ग्रँड पेरेंट्स व्हॉट वर्क दे डीड वेन दे वेअर चिल्ड्रन, तर तुम्हाला तुमच्या ग्रँड पेरेंट्सला विचारायचंय की ते लहान असताना त्यांनी कुठली कुठली कामं केली आहेत घरी, ते त्यांना विचारायचंय. ओके, Okay. नेक्स्ट, इथे काय दिलंय, सरम्मा आक्स हर ग्रँड मदर नानी द सेम क्वेश्चन, जी सरामा आहे तिने विचारलं तिच्या नानीला की तुम्ही म्हणजे लहान असताना कुठलं कुठलं काम केलं, तर त्यांच्या नानीने काय रिप्लाय दिला, वेन आय वॉज चाइल्ड आय वुड हेल्प माय एल्डर्स टू कलेक्ट फायरवूड, मेक काउंडर केक्स अँड प्लास्टर वॉल्स विथ द काउंडर, बट नाव वी हॅव अ स्टोव दॅट वर्क्स ऑन अ गोबर गॅस, द फ्लोअर अँड वॉल्स ऑफ द हाऊस आर सिमेंटेड, देअर इज अ नो नीड फॉर सरामा टू डू सम ऑफ द जॉब दॅट हर ग्रँड मदर डीड इन हर चाइल्डहुड. बघा, त्याची आजी काय बोलते सरम्माची, की मी लहान असताना काय काम करायचं मोठ्यांना, म्हणजे माझे जे घरातले मोठे आहेत त्यांना मी लाकडं गोळा करायला मी काय करायची मदत करायची, शेण गोळा करायला आणि सगळं घर सारवायला, शेणाने घर सारवायला मदत करायची. पण आता काय झालं की सगळीकडे स्टोव्ह आलाय, गोबर गॅस आलेला आहे. ओके, त्यामुळे काय म्हणजे लाकडं लागत नाही. ओके, आणि तसेच आपल्या घराचे जे वॉल्स आहेत आणि जे फरशा आहेत त्या कशा झाल्यात, सिमेंटच्या झालेल्या, मग सारवायची पण गरज नाही, त्याच्यामुळे सरामाला आता हे काय कामं करायला लागत नाही. ओके, ओके तर यू हॅड रिटन अबाउट द वर्क यू डू अँड द वर्क डन बाय युअर एल्डर्स इन चाइल्डहुड, इज देअर अ चेंज, आता तुम्ही जे काम करताय आणि तुमच्या ग्रँड पॅरेंट्सनी लहान जे काम केलं असेल त्याच्यामध्ये चेंज आहे का? यस, वी कॅन सी अ लॉट ऑफ चेंज, चिल्ड्रन दीज डेज नीड नॉट वर्क अ लॉट लाईक अर्लियर डेज, मोस्ट ऑफ दी वुमेन आर वर्किंग दीज डेज. ओके, ओके आताच्या काळामध्ये लहान मुलांना म्हणजे जास्त काम करायला लागत नाही. ओके, जास्त काम कोण करतं, मोठी माणसंच करतात. दीपाली हॅड टू लीव स्कूल टू डू हाऊस होल्ड वर्क, फाइंड आउट इफ देअर एनी चिल्ड्रन इन युअर नेबरहुड हु आर ओवर 5 इयर्स अँड डू नॉट गो टू स्कूल. मग दीपाली सारखं तुमच्या इथं कोण आहे का जे 5 इयर्स आणि शाळेमध्ये जात नाही, असं ते त्यांनी क्वेश्चन विचारलं, त्याच्याबद्दल लिहायचंय. ओके, ओके मग तुम्हाला त्या चिल्ड्रनला विचारायचंय की तुझं नाव काय, तू स्कूलला का नाही, रिझन फॉर नॉट गोइंग स्कूल, तू स्कूलला का नाही जायचं त्याचं रिझन विचारायचंय. मग नेम ऑफ द सेकंड चाइल्ड, म्हणजे दोन मुलांना विचारायचंय. ओके, कळलं, ही ऍक्टिव्हिटी ही नाही केली तरी चालेल. ओके ओके, कळलं हे लेसन. तर यस टीचर सगळे क्वेश्चन आन्सर्स काय करायचे आहेत नोटबुक मध्ये लिहून काढायचे आहेत. ओके टीचर आन्सर आहेत ना? नो टीचर तुम्ही पाठवा चालेल, पाठवेन मी. ओके ओके टीचर ओके, मग आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट क्लास मध्ये नेक्स्ट लेसन घेऊया. ओके, बाय बाय टीचर बाय.